औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी धाडी टाकून 3.84 कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे अशी माहिती सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली आहे. राज्यात गुटखा बंदी असताना देखील बेकायदा गुटखा वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांच्या विरोधात अन्न औषध प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात वर्षभरात विविध भागात 138 धाडी टाकत 3.84 लाख 11 हजाराचा बेकायदा गुटखा जप्त केला आहे. 105 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर 80 आस्थापना सील केल्या असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली आहे. अन्न व औषध प्रशासन सोलापूर या कार्यालयामार्फत मागील वर्षांमध्ये ज्या कारवाया घेतलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही 750 तपासणीचं उद्दिष्ट असताना 787 तपासण्या केलेल्या आहेत. 113 आस्थापनाधारकांना सुधारणा नोटीस पाठवून 8 परवाने आपण रद्द केलेले आहेत. तसेच आम्हाला दिलेल्या उद्दिष्टानुसार अन्न नमुने 502 घेतलेले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्यातले 368 अन्न नमुने चांगल्या दर्जाचे आढळून आलेले आहेत. 27 अन्न नमुने हे कमी दर्जाचे आढळून आलेले आहेत. 14 अन्न नमुने हे लेबल दोषयुक्त असल्याचं आढळून आलेलं आहे. त्याचबरोबर मानवी सेवनास अयोग्य असे 18 अन्न नमुने आढळून आलेले आहेत. तसेच जे छोटे विक्रेते आहेत जे लेबल दोष किंवा अशा स्वरूपाचे गुन्हे करतात अशा 11 लोकांवर तडजोड प्रस्ताव दाखल करून 1,50,000 दंड वसूल केलेला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये पोलीस कमिशनर आणि SP म्हणजे ग्रामीण आणि शहर या पोलिसांच्या सहकार्याने जवळपास 138 धाडी टाकलेल्या होत्या. त्यामध्ये जवळपास 3.94 कोटी माल जप्त केलेला आहे. सोलापूर विभागाला 750 आस्थापना तपासणीचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टापेक्षा जादा काम कमी मनुष्यबळाच्या माध्यमातून केले आहे. गेल्या वर्षभरात 787 आस्थापनाची तपासणी करत 113 जणांना नोटिसा बजावल्या आहेत तर 8 आस्थापनाच्या अद्याप त्रुटी दूर केल्या नाहीत म्हणून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. गुटखा पान मसाला राज्यात उत्पादन आणि विक्री बंद असताना सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात बेकायदा गुटखा आणत विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम उघडत 138 धाडी टाकत तब्बल 4 कोटीच्या आसपास बेकायदा गुटखा जप्त केला आहे. जप्त केलेला गुटखा संबंधित पोलीस चौकीच्या आवारात पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहे अशी माहिती अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली आहे. बेकायदा गुटखा प्रकरणात आतापर्यंत 42 गाड्या जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या गाड्यांची किंमत 1.70 लाख 5 हजार आहे. या गाड्यांच्या चालकांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही RTO कार्यालयाकडून चालू आहे.